बरेच दिवसांना आज गावला. अरे बापरे, नागच आहे की हा? किती वेळा गंडवला? दोन वेळा. काहीतरी खायलाय 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 जवळ होत नाही काय अर्थ. बरं केलं सा, छान काम. त्या दिवशी आपण त्या डाळिंबात गावल्याला तो हात मोटर मारताना कसं भक्ष्य खायलाय बघा. नागाची त्वचा वळकावी म्हणून जवळून दाखवलेली आहे. नाही जागाचे आम्ही मुजवलेले बिळ हे असे भयानक. आणि हा बरेच दिवस इथं राहिलाय. हॉटेलच्या माग तुमचं ते हे आहे ना काय खाऊन दे काय बेडक खायलाय. बसूया, दोन मिनिटं वेट करूया. भक्ष्य खाताना त्याला पकडणं पण चुकीचं आहे. पोट भरून जेवून दे. जेवताना काय उठवू ना साहेब, थोडं चुकीचं आहे का? धरतीच बाळा धरा मॅडम, धरा धरा असून द्या आता काय. हा असून धर, लय दिवस झाले इथे राहिलाय. आता काय करायचं, हॉटेलला भांडी घासायची व्हायची नाहीत लोकांना. धर की आज जाय असून धर मागला. तोंड कुठनं बाहेर येत नाही खाली धर. हा सावकास घे. काहीतरी खात असेल आता. लय दिवस झालो होता इथं आहे नाही साहेब. डाळिंबात होता, डाळिंबात परवा निघाला. हा काहीतरी खायला आता. अरे हो, बिडूक पण आला वर. कळलं का कशासाठी येतात साप? आमच्यामुळं तू बचलाय आणि मेन साहेबांच्यामुळं बचलाय. नाही त्याला बाईट झाली असेल तर ना. डबा एक आला. आणि हे दुसरं आणि कुठलं आलं की सर? हे एक कुठनं आला की बिडूक? त्यात बेडकं राहिलेत म्हणूनच आलाय. आणि त्याचं प्रमुख खाद्य बेडूक आणि उंदीर असल्यामुळंच इथे येऊन थांबतोय. हो नाही कशाला येतात साप? राजधानी हॉटेल येते मित्रांना. खाल्लेत नाही दामन असत तर राहून दे म्हटलं असत सर. तेव्हा हे एक गेलं बघा, तीन बेडक गेली. हात तिथं नाही भरणीत घालायली. इकडे इकडे घे. बरेच दिवस त्यानं त्रास दिलाय सर तुम्हाला. हा हे आता गच्च झालं. आणा एक भरणी आणा. मित्रांनो बरेचसे साप वाचवलेले आहेत. या घराच्या समोरही त्यांनी भरपूर असे साप वाचवलेले आहेत. आणि जिथं हॉटेल असेल अशा ठिकाणी साप येतात. खूप वर्ष राहिला सर. हा खूप म्हणजे खूप.
तिसरा नाग आहे तो मोठ. आणि एक नाग साप इथं अंडी गाठली की त्याचे 16-17 पिल्ली होते. सर तो औषधवाला तुमच्या बागेत आला तर तुम्ही आम्ही बोलवला त्यावेळी हात 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 बरे सापडला नाही जातो जातो. आणि तरी तुम्ही हॉटेलच्या भोवतानी स्वच्छता छान राखल दे रे श्रद्धाला असून असून बसतो. काढणार की त्याच्या जीवावर आलंय काढू की नको म्हणालाय श्रद्धा. हे घाल बाळा राहून दे खालतोय आत बसून दे शांत घाल बर. त्यानं 20 मिनिट ते सगळे बेडक तुमचे संपवत होता. काय सुद्धा नाही सगळं क्लीन आहे हॉटेलचं. हे खाण्यासाठी बेडके त्याच्यामुळे तिथं खाण्यासाठी हा एवढा म्हणजे साप येत होते पण सापडत नव्हता. परंतु आता तो बेडूक खात होता होळीमध्ये असं. आणि होळीमध्ये थोडासा आत आणि थोडासा बाहेर असल्यामुळं हा मेन म्हणजे साप सापडला. आणि एवढा मोठा नाग साप आहे हा विषारी साप आहे आणि धोका होऊ शकतो त्यामुळं पकडणं गरजेचं आहे. तिथे हायवे आहे आणि हॉटेल आहे इथं. असा साप मानवी वस्तू झाला किंवा कुठेही अडचणीत आला तर मारू नका. जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि कोणताही साप असं येऊन चावत नाही. त्याला धोका वाटला तर चावते. त्याच्यावरती पाय पडला त्याला त्रास झाला तर चावते. असा कोणताही साप चावत नाही. म्हणजे विषारी असू दे किंवा बिनविषारी साप असू दे. आणि यांचं केळवड येते यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी साप वाचवला. व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा.